नमस्कार मित्रांनो, आज आपण कम्प्युटर मेमरी म्हणजे काय, मेमरीचे प्रकार आणि मेमरी काम कशी करते हे पाहणार आहोत. म्हणजेच व्हॉट इज मेमरी, टाईप्स ऑफ मेमरी इत्यादी. मेमरी म्हणजे काय? मेमरी म्हणजे कम्प्युटरमध्ये जिथे डेटा सेव्ह केला जातो त्याला मेमरी असे म्हणतात, मग ती प्रायमरी असो किंवा सेकंडरी मेमरी. मेमरीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक आहे प्रायमरी मेमरी, दुसरी आहे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीला आपण मेन मेमरी म्हणू शकतो. प्रायमरी मेमरीमध्ये आपण काम करत असताना कम्प्युटर बंद केला किंवा अचानक लाईट गेली किंवा दुसरा काही एखादा प्रॉब्लेम झाला की सगळा डेटा जातो किंवा उडतो, याला प्रायमरी मेमरी म्हणतात. प्रायमरी मेमरी दोन प्रकारची असते, रॅम आणि रोम. रॅमला रॅन्डम ॲक्सेस मेमरी म्हणतात. रॅम ही कम्प्युटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असते, म्हणून आपण तिला व्हॉलाटाईल मेमरी म्हणतो. म्हणजे कम्प्युटर बंद केला किंवा अचानक लाईट गेली किंवा दुसरा काही प्रॉब्लेम झाला अशा वेळेस डेटा जातो, म्हणून आपण आपला डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर करत असतो. रॅमचा डेटा तोपर्यंत राहतो जोपर्यंत आपलं कम्प्युटर चालू असतं. कम्प्युटर बंद झालं की रॅमचा डेटा उडून जातो. अशावेळी आपण UPS वापरून आपला डेटा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रामुख्याने रॅमचे दोन प्रकार पडतात, DRAM आणि SRAM. DRAM म्हणजे डायनॅमिक रीड ओनली मेमरी आणि SRAM म्हणजे स्टॅटिक रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर DRAM ही सगळ्यात स्लो रॅम असते. या रॅमला सारखं रिफ्रेश करावं लागतं आणि त्यामुळे रिफ्रेश केल्यामुळं त्याचा स्पीड कमी होतो. SRAM स्टॅटिक रॅमचा रिफ्रेश रेट कमी असतो, त्यामुळे रॅममध्ये डेटा जास्त वेळ सेव्ह राहतो. त्यामुळे DRAM पेक्षा स्टॅटिक रॅमचा स्पीड जास्त आहे आणि ती महाग पण आहे. आपण बघू शकता SRAM म्हणजे स्टॅटिक रॅम आणि DRAM म्हणजे डायनॅमिक रॅम चित्रामध्ये दिसत आहे. रॅमची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की लॉंग लाईफ म्हणजे ती जास्त काळ राहते किंवा टिकते, नो नीड टू रिफ्रेश, तिला परत परत बदलायची गरज पडत नाही, फास्टर आहे ती, खूप फास्ट काम करते, लार्ज स्केल म्हणजे दिसायला खूप मोठी असते, एक्सपेन्सिव महाग आहे आणि हाय पॉवर कन्झम्पशन, तिला ऊर्जा जास्त लागते म्हणजे लाईट जास्त लागते. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. रॉम ही परमनंट मेमरी आहे, तिला आपण नॉन व्हॉलाटाईल मेमरी म्हणतो. ज्यावेळी कम्प्युटर तयार केला जातो त्यावेळी रॉममध्ये प्रोग्राम सेव्ह केल्या जातात. यामध्ये आपण प्रोग्राम पाहू शकतो, वापरू शकतो, परंतु त्यात बदल करता येत नाही. या मेमरीमध्ये सेव्ह प्रोग्राम इरेज करता येत नाहीत, म्हणून या मेमरीला रीड ओनली मेमरी म्हणतात. ज्यावेळेस आपण एखाद्या मोबाईल शॉपवरती मोबाईल घ्यायला जातो त्यावेळेस आपण एखाद्याला त्या मोबाईल शॉप ओनरला 32 GBचा मोबाईल मागतो, 32 GB, 3 GB, 32 रॉम असतो, 3 GB रॅम असते. तर 32 GB रॉम देताना आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस मोबाईलमध्ये 32 ऐवजी आपल्याला 26च दिसतं. तर 32 आणि 26 याच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला आपण रॉम म्हणतो. रॉमचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात, पी रॉम म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, नंबर 2 EPROM इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, आणि EEPROM म्हणजे इलेक्ट्रिकली इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. तर PROM मध्ये ही अशी मेमरी आहे ज्यामध्ये एकदा प्रोग्राम स्टोअर केला की त्यात परत काही बदल करता येत नाही. यात प्रोग्राम फक्त रीड केला जातो, राईट केला जात नाही. EPROM इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, त्यामध्ये स्टोअर प्रोग्रामला अल्ट्रा व्हायलेट किरणांचा वापर करून प्रोग्राम इरेज करतात, म्हणून त्याला EPROM असे म्हणतात. EEPROM इलेक्ट्रिकली इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, यामध्ये प्रोग्राम इरेज करायला इलेक्ट्रिसिटी वापरतात DC करंटमध्ये आणि त्यात प्रोग्राम फक्त रीड करता येतात. तसेच सेकंडरी मेमरीला आपण ऑक्झिलरी मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी म्हणू शकतो. यामध्ये डेटा सेव्ह केला जातो तेव्हा तो कायमचा सेव्ह होतो, म्हणजे कम्प्युटर बंद केला तरीही हा डेटा डिलीट होत नाही. सेकंडरी मेमरी परमनंट असते, त्यामध्ये आपण आपले कामाचे दस्तऐवज किंवा इतर काही सेव्ह करू शकतो तेवढ्या काळापर्यंत. तसेच सेकंडरी मेमरी रिम्युवेबल असते आणि पोर्टेबल असते, म्हणजे आपण तिला इकडची तिकडे घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काय आपण हार्ड डिस्क आहे, मेमरी कार्ड आहे, CD आहे, DVD आहे, पेनड्राईव्ह आहे, फ्लॉपी डिस्क आहे, तसेच अजून काही बरेचशी सेकंडरी मेमरीची उदाहरणे आपल्याला आहेत आपल्याकडे. तर आपण पाहिलं असेल सेकंडरी मेमरीची काही उदाहरणं. अशा प्रकारे आपण आज कम्प्युटर मेमरी म्हणजे काय, मेमरीचे प्रकार आणि मेमरी कशी काम करते हे पाहिलं. यामध्ये स्टॅटिक रॅम आणि DRAM याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसत आहे ते आपण बघू शकता.